हॅलो अँड वेलकम बॅक टू किड्स ॲक्टिव्हिटी. आजचा आपला टॉपिक आहे साईट वर्ड्स. साईट वर्ड्स मीन्स हाय फ्रिक्वेन्सी वर्ड्स. आपण जेव्हा मुलांना रिडिंग प्रॅक्टिस करून घेत असतो त्यावेळी हे साईट वर्ड्स जे आहेत ते बऱ्याचदा रिपीट होत असतात. फॉर एक्झाम्पल आय ॲम वी ही शी इट दे टू ऑफ बाय माय अशा प्रकारे. हे साईट वर्ड्स मुलांना बाय साईट लर्न करायचे असतात कारण मॅक्सिमम साईट वर्ड्स जे आहेत ते फोनिक रूल अप्लाय करत नाहीत. जसं की इथे डी ओ आहे, ओचा साऊंड ओ, पण आपण याला रीड करताय डी ओ डू टी ओ टू. इथे पुन्हा एन ओ नो अशा प्रकारे. त्यामुळे मुलं कन्फ्यूज होतात. म्हणून मुलांना डायरेक्टली स्पेलिंग रीड करून हे साईट वर्ड्स लर्न करून घ्यायचे असतात, फोनिक रूल अप्लाय करून नाही, कारण त्यामुळे मुलांना कन्फ्युजन वाढतं. कारण आधीच सांगितल्याप्रमाणे मॅक्सिमम साईट वर्ड्स जे आहेत ते फोनिक रूल अप्लाय करत नाही. मी हा साईट वर्ड्सचा एक चार्ट तयार केलेला आहे. यात टू लेटर वर्ड्स, थ्री लेटर वर्ड्स, फोर लेटर वर्ड्स, फाय लेटर वर्ड्स असं सॉर्टिंग केलेलं आहेत. एका वेळेस एक सेट घेऊन तेवढेच वर्ड्स मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे आहेत. आणि म्हणजे हळूहळू मुलं जेव्हा रीडिंग करायला लागतात त्यावेळी हे वर्ड्स रिपीट झाल्यानंतर मुलांना कॉन्फिडन्स येतो की यातले बरेचसे वर्ड्स मला माहीत आहेत, मग ते आणखी इंटरेस्ट घेऊन वाचायला लागतात. तर आपण आता हा साईट वर्ड्सचा चार्ट एकदा रिपीट करूया. आय am, we, he, it, do, to, know, of, by, my, me, eats, she, boy, was, put, ate, why, how, for, now, has, are, but, you, the, his, her, any, got, see, who, saw, day, all, and, ask, then, into, only, said, when, show, over, away, next, open, them, jump, look, very, want, each, long, walk, most, like, been, most, पुन्हा रिपीट झालाय मोस्ट ना नो वेंट मेक जस्ट धिस दॅट take, read, also, sing, what, have, your, play, here, near, name, where, which, whose. इथे मी क्वेश्चनमध्ये रिपीट होणारे साईट वर्ड्स यूज केलेले आहेत कारण मुलांना क्वेश्चन वाचता आला पाहिजे. आफ्टर, अबाउट, कुड, there, thank, other, today, while, speak, think, write, words, watch, study, write, would, these, those, thing, point, found, learn, every, below, under, might, great, along, means, start, still, sound, never. ऑलमोस्ट हे सगळे साईट वर्ड्स स्टँडर्ड फर्स्ट आणि सेकंडच्या कोर्स बुकमध्ये रिपीट होणारे आहेत. हे साईट वर्ड्स झाल्यानंतर मुलांना स्मॉल स्मॉल सेंटेन्स सेट करून द्यायचे आहेत. मी इथे काही सेंटेन्सेस तयार केलेले आहेत, आपण रिपीट करूया हे. I can see a hat. I drink milk. I see a cow. I like my
pet. The box is wet. I have 10 pens. Can you see this? Come and play with me. You are a good boy. This is my bag. That is a tree. Who are you? My pet is nice. This is for you. I am a girl. Her name is Mona. Look at me. What is your name? त्यानंतर मी इथे काही असे साईट वर्ड्सचे कटआउट तयार केलेले आहेत. हे ॲक्टिव्हिटी आहे मुलांना सेंटेन्स बिल्डिंग शिकवण्यासाठी. आय ॲम अ बॉय. सेंटेन्स कंप्लीट झाल्यानंतर फुल स्टॉप. आय ॲम अ बॉय. त्यानंतर ही इज माय फादर. त्यानंतर इट इज अ टॉय. शी इज माय मदर. फुल स्टॉप. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी मुलांकडून करून घेताना मुलांना हळूहळू लक्षात यायला लागतं की गर्ल्स किंवा फिमेलसाठी आपण शी यूज करतो, बॉयज किंवा मेलसाठी ही यूज करतो, आणि एखादी वस्तू किंवा ॲनिमल्स असेल तर त्यासाठी आपण इट यूज करतो. तर आय होप की आजचा हा टॉपिक तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असेल. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन हिट करून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका. तुम्ही तुमचे सजेशन्ससुद्धा कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. सो सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ.